जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनच्या आजच्या या तिसऱ्या तासिकेसाठी आपणा सर्वांचे स्वागत आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण या अगोदर जो भाग बघितला त्यानंतरचा भाग आज आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाची रचना, त्रिकोण रचना हे आपल्याला शिकायचं आहे. आता त्रिकोण रचना करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्रिकोणाचे एकूण बाजूचे तीन घटक आणि कोणाचे तीन घटक असे एकूण सहा घटक. या सहा घटकांपैकी कोणतीही तीन घटक आपल्याला जर माहीत असेल तर आपण त्रिकोण रचना करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला बघायचा आहे, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन द लेंथ ऑफ इट्स थ्री साइड. म्हणजे त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करणे, त्रिकोण रचना करणे, तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याकरता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलं. ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट लेंथ एक्स वाय इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ वाय झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे घेतल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण एखादी समजा इमारत बांधायची आपल्याला, तर इमारत बांधत असताना सर्वप्रथम आपण त्या इमारतीचा एक नकाशा काढत असतो किंवा त्याची प्रतिकृती बनवत असतो. नकाशा किंवा प्रतिकृती याच्यासाठी बनवत असतो की ती इमारत बांधत असताना आपल्याला त्या नकाशावरून किंवा त्या प्रतिकृतीवरून आपण सहजपणे ती इमारत चांगल्या प्रकारे बांधू शकतो. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल करायचं असेल त्यावेळेला सुद्धा आपण एक कच्ची आकृती आपल्याला काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्रिकोणाची एक कच्ची आकृती काढणं आवश्यक आहे आणि ती कच्ची आकृती आपल्याला दिलेल्या या लेंथवरून योग्य प्रकारची ती योग्य प्रमाणात ती आकृती पहिले कच्ची काढायची आहे. आता योग्य प्रमाणाचा अर्थ काय? उदाहरणार्थ समजा या ठिकाणी ही अशी एक रफ फिगर काढली. या रफ फिगरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये सगळ्यात मोठं माप 6 सेंटीमीटर, खाली थोडीशी मोठ्या मापाची काढायची आणि त्यानंतर समजा आता आपण या ठिकाणी इथे 6 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहे, म्हणजे एक बाजू आपण 4 हिशोबाने काढली, एक बाजू आपण 5 हिशोबाने काढली, म्हणजे याला आपण नाव दिलं 6 सेंटीमीटर, हे झालं 4 सेंटीमीटर आणि हे झालं 5 सेंटीमीटर. आता या दृष्टिकोनातून हे एक्स वाय, या ठिकाणी एक्स वाय नाव दिलं आणि त्रिकोणाचा तिसरा जो आहे तो झेड पहिले वर देऊन द्यायचा. दिल्यानंतर या ठिकाणी वाय झेड हा 4 सेंटीमीटर आहे का चेक करायचं. एक्स वाय हा या ठिकाणी जो दिलेला आहे, सॉरी, एक्स वाय हा 6 सेंटीमीटर आहे आणि एक्स झेड हा 5 सेंटीमीटर आहे. या रफ फिगरमध्ये दिलेले पूर्ण लेंथ ऑफ साइड बरोबर आहे की नाही ते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या रफ फिगरवरून आपण या ठिकाणी फेअर फिगर काढायची आहे. मग आता या ठिकाणी काढत असताना ही जी बाजू आहे एक्स वाय ही आपण या स्केलच्या माध्यमातून एक्स वाय 6 सेंटीमीटर काढून द्यायची. या ठिकाणी मी 6 सेंटीमीटर अंतर घेतो आहे. हे झालं 6 सेंटीमीटर, याला नाव दिलं मी एक्स वाय 6 सेंटीमीटर. नंतर तुम्ही कंपॉटच्या सहाय्याने, या कंपॉटच्या सहाय्याने या ठिकाणी हे पोलादी टोक, हे पोलादी टोक या ठिकाणी आपण एक्स बिंदूवर ठेवलं. एक्स बिंदूवर ठेवल्यानंतर आता आपण याला बायसेक्टर नाही का, आपण पहिल्यांदा एक्स बिंदूवरून झेड बिंदूकडे वरच्या बाजूला याच्यात 5 सेंटीमीटर अंतर आहे, तेव्हा आपण या स्केल पट्टीच्या सहाय्याने या कंपॉस मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. शून्यापासून तर 5 पर्यंत अंतर घेताना हे पोलादी टोक आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि या ठिकाणी ठेवू शकतो असं अंतर घेऊ शकतो. किंवा आपल्याला समजा हे हलत असेल तर एखाद्या ठिकाणी आपण असं त्या बुकावरच अशा पद्धतीने पेन्सिलने असं या इथे पॉईंट करून टाकायचा, एक पॉईंट इथे करून टाकायचा, हा पॉईंट केल्यावर हे 2.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स दाखवले आहे. मग आपण या कंपॉसच्या सहाय्याने या ठिकाणी बरोबर या पॉईंट टू हा पॉईंट बरोबर असा लावून घेऊ शकतो, म्हणजे आपलं अंतर बिलकुल योग्य राहील. मग हे डिस्टन्स घेतल्यानंतर या एक्स पॉइंटवर
आपण ठेवलं, हा झेड वर आहे म्हणून याला आपण अशा प्रकारे करो मारला, याला करो मारला, हे झालं इथून एवढं आपलं 5 सेंटीमीटरचं एक्स झेडचं डिस्टन्स. आता आपल्याला वाय झेडचं डिस्टन्स 4 सेंटीमीटर पाहिजे. पुन्हा त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी 4 सेंटीमीटरचं घ्यायचं असेल तर स्केलनी आणि पेन्सिलनी बरोबर या ठिकाणी आणि या ठिकाणी असं पॉइंट करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही याला बरोबर कंपॉस मध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स. असं काही नाही की तुम्ही असंच घेतलं पाहिजे, तुम्ही या स्केलच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा लावून अशा पद्धतीनं 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊ शकता. आता हे अंतर घेतल्यानंतर हे अंतर आता एक्स वर नाही ठेवायचं, वाय वर, कारण वाय बिंदू पासून झेड पर्यंत 4 सेंटीमीटर आहे, तेव्हा या वाय बिंदूवर आपण टोक ठेवलं आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे हा कर्व मारला. हा जो दोन कर्वचा इंटरसेक्ट पॉइंट आहे, हा इंटरसेक्ट पॉइंट महत्वाचा आहे, याला नाव दिलं आपण आपला झेड. आणि नंतर हे पॉइंट बरोबर या वायला इंटरसेक्ट मधूनच बरोबर असं जोडलं, या पॉइंट मधून हे आठ सोडून द्या, आठची घेणं देणं नाही आपल्याला, या ठिकाणी आणि या ठिकाणी बरोबर लावायचे आणि हे जोडून. आता या रफ फिगर मध्ये इथे वाय झेड 4 सेंटीमीटर आहे, इकडे वाय झेड 4 सेंटीमीटर, एक्स झेड 5 सेंटीमीटर आहे, एक्स झेड 5 सेंटीमीटर. एकदा पुन्हा आपण चेक करून घ्यायची आपली आकृती बरोबर आहे का. तर या ठिकाणी दिलेल्या या रफ फिगर मध्ये आपण जे काही मापं दिलेले आहेत ते मापं बरोबर फेअर फिगरला आले का, पण त्या अगोदर या रफ फिगरला दिलेली जी मेजरमेंट आहे ती आपल्या दिलेल्या मेजरमेंट नुसार योग्य आहे का हे चेक करणं आवश्यक आहे. होतं काय कधी कधी की आपण कधी कधी एक्स झेडला 4 सेंटीमीटर लिहितो, वाय झेडला 5 सेंटीमीटर लिहितो आणि मग आपली माप सगळी इथं काढल्यानंतर चुकून जा, आकृती जरी बरोबर असली आणि मेजरमेंट तुमचे लेंथ जरी चुकल्या तरी तुमची फिगर चुकली. म्हणून पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिल्यांदा या एक्झाम्पल मध्ये दिलेली जी काही लेंथ आहे, लांबी आहे, ती बरोबर दिलेली आहे का बाजूला ती बघायची. ती रफ बाजूला बरोबर असेल तर आपण दिलेल्या फेअर बाजूला सुद्धा बरोबर आहे की काढल्यानंतर बघायचं. उदाहरणार्थ इथं एक्स वाय 6 सेंटीमीटर आहे, इथे एक्स वाय 6 सेंटीमीटर, इथे एक्स झेड 5 सेंटीमीटर आहे, या ठिकाणी एक्स झेड 5 सेंटीमीटर दिसून राहिलेला आहे, वाय झेड 4 सेंटीमीटर आहे, वाय झेड 4 सेंटीमीटर, हे चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जर आपलं बरोबर असेल तर समजायचं की आपण काढलेली त्रिकोण रचना एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड, जर त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असेल तर त्रिकोण रचना या पद्धतीनं आपण काढू शकतो. आणि अशाच प्रकारच्या त्रिकोण रचना तुम्हाला सुद्धा काढायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे याच्यावरच्या, आणि हे एक्झाम्पल दिल्यानंतर ते एक्झाम्पल तुम्ही याच पद्धतीनं काढायचे आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला एक्झाम्पल बघितल्यावर पहिल्यांदा तुम्ही रफ फिगर काढा, रफ फिगर काढताना ती योग्य प्रमाणात काढा, नाहीतर तुम्ही कशी रफ फिगर काढली, समजा तुम्ही आता हीच रफ फिगर अशी काढली आणि या रफ फिगर मध्ये याला 5 सेंटीमीटर दिलं, याला 4 सेंटीमीटर दिलं आणि याला 6 सेंटीमीटर दिलं, बघायला ती बरोबर दिसत नाही, किंवा या ठिकाणी याची बाजू मोठी दिसून राहिली याला तुम्ही 4 सेंटीमीटर दिलं, याची बाजू छोटी दिसून राहिली याला 5 सेंटीमीटर दिलं, अर्थात तुम्ही म्हणाल सर ही रफ फिगर आहे. रफ जरी फिगर असली तरी पण आपल्याला योग्य प्रमाणात याला माप द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आकृती काढताना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं ती फिगर असायला पाहिजे. तर अशा प्रकारे याला पहिल्यांदा या उदाहरणामध्ये बघायचं, मापं बघायची, त्याची बाजूची जी काही लांबी असेल त्या लांबीनुसार आपल्याला योग्य प्रमाणात एक रफ फिगर काढायची, रफ फिगर काढल्यानंतर त्यावरून या कंपॉस आणि पट्टीच्या सहाय्याने किंवा स्केलच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे फेअर फिगर काढायची आणि त्रिकोण रचना पूर्ण करायची. मी तुम्हाला याच्यावर तुम्हाला समजलं असेलच यावर मी काही तुम्हाला उदाहरणं देऊ इच्छितो. पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, हे पहिले पूर्ण फळ्यावरचं लिहून घ्या आणि हे लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे, ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहे. हा तर बघा आता
काही उदाहरण मी तुम्हाला होमवर्क साठी देतो आहे, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिव्हन बिलो. एग्जाम्पल इन ट्रायंगल एबीसी लेंथ एबी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ बीसी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड लेंथ AC is equal to 3.5 centimeter. Then next, D in triangle STU length ST is equal to 7 centimeter, length TU is equal to 4 centimeter and length SU is equal to 5 centimeter. Then number T in triangle TQR length PQ is equal to 6 centimeter, length QR is equal to 3.8 centimeter and length TR is equal to 4.5 centimeter. तुम्ही बघा मुलींनो, हे दिलेले तिन्ही जे गणित आहेत, एक्झाम्पल आहेत, या तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला ट्रायंगल काढायची आहे, ट्रायंगलच्या रचना करायची आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की या तिन्ही याच्यामध्ये लेंथ ए बी, लेंथ बी सी आणि लेंथ ए सी म्हणजे तीनही बाजू दिलेल्या आहेत. तीन बाजू दिल्या असता त्रिकोण रचना काढणे, अशा पद्धतीनं हे तिन्ही उदाहरणं तुम्ही उद्या सोडवून आणा. ठीक आहे, ठीक आहे, कळलं? ओके, थँक्यू.